दर्शकों नमस्कार, मैं निषाद लंजे और आप देख रहे आकाश न्यूज, नई सोच नई खोज। विधायक भोंडेकर ने अधिकारियों के साथ मारा राशन दुकान पर छापा, राशन दुकानदार गिरफ्तार। लॉकडाउन में राशन कार्ड धारकों को हर महीने के साथ साथ केंद्र सरकार की ओर से दिए जाने वाले फ्री राशन को न बांटते हुए घोटाला करने की घटनाएं सामने आ रही है। गुस्से बुजुर्ग के राशन चुराने वाले दुकानदार के दुकान पर भंडारा के विधायक नरेंद्र भोंडेकर ने तहसीलदार तथा पुलिस अधिकारियों के साथ छापा मारकर राशन कम बांटते हुए रंगे हाथ पकड़ा है। फिलहाल राशन दुकानदार के खिलाफ अडयाल पुलिस थाने में मामला दर्ज कराकर गिरफ्तार किया गया है। बौनी तहसील के ग्राम गोसे बुजुर्ग के सरकारी राशन दुकानदार यशवंत वानखेड़े अपने राशन कार्ड धारकों को हर महीने कम राशन बांटकर बड़े पैमाने पर घोटाला करने की शिकायत सामाजिक कार्यकर्ता आशीष माटे, पुलिस पाटिल प्रशांत माटे ने विधायक नरेंद्र भोंडेकर को करने के बाद विधायक भोंडेकर, बौनी के तहसीलदार गजानन कुकड़े, खाद्यान्न पुरवठा निरीक्षक निमजे, मंडल निरीक्षक कावड़े, तलाटी पोतदार अडयाल पुलिस थाने के पुलिस निरीक्षक मोरे के साथ गोसे बुजुर्ग पहुंचे और राशन दुकान की जांच की। राशन दुकानदार द्वारा कम राशन बांटने की घटनाएं सामने आई। गांव के लोगों की शिकायत के आधार पर विधायक नरेंद्र भोंडेकर ने राशन दुकानदार पर कार्रवाई की। अडयाल पुलिस थाने में राशन दुकानदार के खिलाफ अपराध दर्ज कराया गया है। फिलहाल जाँच के लिए राशन दुकानदार को गिरफ्तार किया गया है। देखिए आकाश न्यूज की खास खबर। आज गोसे बुजुर्ग मध्ये इथं आपल्याला दिसतंय की जे स्वस्त रास्ता जे धान्य दुकान आहे या दुकानमध्ये अनेक दिवसापासून जे तक्रार येत आहेत त्यामुळे आम्ही आज आलो। इथे सगळे अधिकारी आहेत, महसूल विभागाचे तहसीलदार आहेत, फूड इन्स्पेक्टर आहेत, त्यांचे तलाठी वगैरे सगळे नायब तहसीलदार आहेत, पोलीस अधिकारी आहेत। यांनी आज पंचनामा केला ना, याच्यामध्ये आढळून आला की अनेक लोकांना, कितीतरी लोकांना ज्यांना 40 किलो राशन द्यायला पाहिजे त्यांनी 25 किलो दिलाय, ज्यांना 25 किलो द्यायला पाहिजे त्यांना 10 किलो दिलाय, असे अनेक लोकांना खूप इथं कम तफावत आढळलेला आहे। आणि म्हणून आज त्यांचं पंचनामा करून आमची मागणी आहे का, अशा जे लोक आहेत जे गोरगरिबाचं अन्नधान्य खातात त्याच्यात भ्रष्टाचार करतात त्यांना आतमध्ये टाकायला पाहिजे, जेणेकरून दुसरे जे इतर जे दुकानदार आहेत असे गोरगरिबाचा माल खाणार नाही, कमी करणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही। ही आज ह्या जी कारवाई होईल आणि ही जी तफावत जे झालेला आहे लोकांना उद्या त्यांना त्यांचा जो उरलेला माल आहे कमी दिलेला आहे तो माल बाप त्यांना देण्यात येईल। इतकंच नाही तर ही दुकान आता दुसऱ्याकडे शिफ्ट करण्यात येईल, जे दुसऱ्या दुकानदाराला करण्यात येईल। परंतु ह्या आजच्या माध्यमाने मी सगळ्या दुकानदारांना आवाहन करतो की गोरगरिबाचा माल आहे, शासनाने दिलेला आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ठेवला आहे, त्यांच्या खाण्यासाठी आपल्याला किंवा भ्रष्टाचार करण्यासाठी नाही ठेवलेला आहे। यापुढे जर अजून कोणी दुकानदार असेच करतील तर त्यांच्यावर बी असीच कारवाई होईल, हा माझा इशारा आहे।